आमच्या मातोश्री स्वर्गीय दगडाबाई कोंडाजी गायकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचं सुश्राव्याचं कीर्तन आपण ऐकलं. ते या तालुक्याचे सुपुत्र महाराष्ट्र भूषण थोर प्रबोधनकार आदरणीय हरिभक्तपरायण इंदुकर महाराज यांचं मी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमचे सहकारी अण्णासाहेब म्हस्के पाटील साहेब हे ह्या वृद्ध पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित राहिले, त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. राज्याचे दुसरे माजी मंत्री आदरणीय शिवाजीराव कंडिले साहेब हे आदरांजली अर्पण करून गेले, त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर करंजी लांबे साहेब, आदरणीय सुनीताताई भांकरे जिल्हा परिषद सदस्य, आदरणीय तळपाडे साहेब, ॲडव्होकेट केडी धुमाळ, ॲडव्होकेट वसंतराव मनकर, अगस्ती कारखान्याचे सर्व संचालक, दूध संघाचे सर्व संचालक, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तालुक्यातून आलेले सर्व आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, आमचे जावई शिर्डीचे प्रांताधिकारी श्री गोविंदरावजी शिंदे, सर्व आमचे नातेवाईक, आमचे नातेवाईकांचे प्रमुख ज्यांनी श्रद्धांजली वाहिली ते आदरणीय पांडुरेशजी घोले साहेब, सर्वांचं मी खरं म्हणजे गिरी अनेक वर्ष सगळ्या तालुक्यातील जनतेनं आमच्या कुटुंबावर माझ्यावर अतिशय प्रेम केलं. ती सर्व मंडळी वादक असतील, गायक असतील, टाळकरी मंडळी असतील, आमचा किरण शेट्टी असतील, अनेक ह्या क्षेत्रातील आमचे सर्व वारकरी संप्रदायाची मंडळी, आमचा नितीन गोडसे पत्कार, ही सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली. परत एकदा मी गायकर परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.